आपण पाहत आहात टेली रिपोर्टर मराठी. झी मराठीची मालिका मिसेस मुख्यमंत्री मध्ये आपण पाहिलात की समर आता साखर कारखान्याचा चेअरमॅन झाला आहे आणि ताई मॅडमनं देवाजवळ नवस बोलला होता की जर समर निवडून आला तर त्या 1,00,000 लाडू गावात वाटणार आहेत. आणि ताई मॅडमची ही इच्छा आता सुमन पूर्ण करतेय. तिने तात्याला ऑर्डर देऊन गावातल्या महिलांकडून 1,00,000 लाडू बनवून घेतले आहेत आणि आता हे लाडू वाटण्याचं काम तिने दिलं आहे ताई मॅडमना. या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहात की ताई मॅडम गावातील महिलांना, पुरुषांना, लहान मुलांना आणि सर्वांनाच 1-1 लाडू देत आहे आणि सर्वांना म्हणत आहे की माझा मुलगा चेअरमॅन झाला, हा लाडू खा. तब्बल 1,00,000 लाडू वाटल्यामुळे ताई मॅडमची अवस्था बिकट झाली आहे. खरं तर त्यांना स्वतःच्या हातून हे लाडू वाटायचे नव्हते, मात्र सुमीच्या आग्रहाखातर ताई मॅडमना हे करावं लागलं आहे. त्यामुळे ताई मॅडमची अवस्था अगदीच बिकट झाली आहे आणि याचा बदला त्या सुमन कडून कशा घेणार हे पाहणं आता इंटरेस्टिंग ठरणार आहे. मिसेस मुख्यमंत्री या मालिकेच्या अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा.